नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या युनिटमधील पहिल्या कवितेचं ॲप्रिशिएशन ऑफ पोयम म्हणजेच कवितेचं रसग्रहण पाहणार आहोत. हा जो प्रश्न आहे तो आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये असतो, क्वेश्चन 3B, आणि याला एकूण गुण असतात 5. ॲप्रिशिएशन ऑफ पोयम. हा पहा, आपल्या समोर प्रश्न आहे क्वेश्चन 3B, ॲप्रिशिएशन ऑफ पोयम, 5 marks. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये टायटल म्हणजे शीर्षक अर्धा गुण, पोएट म्हणजे कवी अर्धा गुण, राईम स्कीम म्हणजे यमक योजना एक गुण, त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच, कोणताही एक फिगर ऑफ स्पीच लिहायचा कवितेतील आणि त्याचं उदाहरणसुद्धा लिहायचं, एक गुण. आणि शेवटचा मुद्दा असतो थीम किंवा सेंट्रल आयडिया, म्हणजे त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना आपल्याला 2 ते 3 ओळींमध्ये लिहावी लागते आणि त्याला गुण असतात 2. विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर आपण आता कवितेचं रसग्रहण कसं लिहायचं, त्याचं उत्तर कसं लिहायचं, याचं सविस्तरमध्ये अभ्यास करणार आहोत, याची सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज क्रमांक 2 वरती कविता आहे टीन एजर्स प्रेयर, आणि आपण उत्तर लिहितोय प्रश्न 3B, ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम. आणि त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असतो ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम मध्ये टायटल. टायटल म्हणजे कवितेचं शीर्षक. हे बघा, कविता आपल्याला आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये दिलेली असते आणि त्या कवितेचं टायटल हे सुरुवातीला दिलेलं असतं. जसं या ठिकाणी आपल्याला इथं लिहिलेलं दिसतंय, अ टीन एजर्स प्रेयर. उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला 1 क्रमांकाला लिहायचंय टायटल आणि त्याचं उत्तर लिहायचं. जे कवितेचं शीर्षक दिलेलं असतं, जे कवितेचं नाव असतं, ते आपल्याला शीर्षक म्हणून लिहायचं असतं, टायटल म्हणून लिहायचं असतं. ते कवितेचं नाव आहे अ टीन एजर्स प्रेयर. त्याच्यानंतर याच्यामध्ये दुसरा मुद्दा दिला जातो, तो म्हणजे पोएट. पोएट म्हणजे त्या कवितेचा कवी आपल्याला लिहावा लागतो. ती कविता कोणी लिहिलेली आहे याचा उल्लेख आपल्याला या उत्तरामध्ये दुसऱ्या पॉईंटचं लिहित असताना कवीचा उल्लेख करावा लागतो. हे बघा, आपल्यासमोर कविता दिलेली आहे, कवितेचं शीर्षक पाहिलं आपण. हे कवितेचं शीर्षक कुठं असतं, सुरुवातीला असतं, आणि कवितेच्या कवीचं नाव किंवा कवयित्रीचं नाव हे शेवटी दिलेलं असते. ते दिसतंय बघा, जे मोर्स हे या कवितेच्या कवीचं नाव आहे आणि ते नाव आपल्याला ज्या ठिकाणी पोएट हा मुद्दा आहे त्या ठिकाणी उत्तरपत्रिकेमध्ये लिहावं लागतं. बघा, कवितेचं नाव लिहायचं द पोयम इज रिटन बाय जे मोर्स. त्याच्यानंतर ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम याचा पुढचा मुद्दा असतो 3. राईम स्कीम. राईम स्कीम म्हणजे काय, यमक योजना. आपल्याला माहीत असेल राईम स्कीम ही रायमिंग वर्ड्सपेक्षा थोडा वेगळा भाग आहे. रायमिंग वर्डमध्ये आपण यमक जुळणारे शब्द लिहितो आणि राईम स्कीममध्ये आपल्याला फक्त त्याचा उच्चार होणाऱ्या पहिल्या शब्दासाठी एक घ्यायचं, त्याच्यासारखाच उच्चार होणारा शब्द असेल दुसरा तर ए घ्यायचं, वेगळा असेल तर बी घ्यायचं. त्याच्यावर आपण सविस्तर व्हिडिओ पाहूयात याच्यानंतर. परंतु आता 3रा मुद्दा आहे राईम स्कीम, तर या कवितेच्या आधारे आपण ती राईम स्कीम लिहू शकतो. कवितेची राईम स्कीम आहे द राईम स्कीम ऑफ द पोयम इज ABCB. काय आहे कवितेची राईम स्कीम, ABCB. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे 4th क्रमांकाचा फिगर ऑफ स्पीच. फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे भाषेचे अलंकार. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीमध्ये 30 पेक्षा जास्त भाषेचे अलंकार आहेत. त्याच्यापैकी जो अलंकार
आपल्या कवितेच्या ओळीमध्ये असेल दिलेल्या, त्या कवितेच्या ओळीमधून त्या कवितेच्या ओळीमध्ये असलेल्या अलंकाराचं नाव लिहायचं. या ठिकाणी आपण लिहिलंय ॲपॉस्ट्रॉफी. ॲपॉस्ट्रॉफी हे कवितेतील अलंकाराचं नाव आहे. आणि कवितेतील अलंकाराचं नाव लिहिल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यानंतर आपल्याला ते उदाहरणसुद्धा लिहावं लागतं. अपोस्ट्रॉफी म्हणजे परोक्ष संबोधन, आणि परोक्ष संबोधनचं उदाहरण आहे या ठिकाणी दिलंय. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ आहे हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. त्याच्यानंतर आणखीन कवितेमध्ये दुसरा अलंकार आहे तो म्हणजे ॲलिटरेशन. ॲलिटरेशन म्हणजे अनुप्रास अलंकार. आणि त्याचं उदाहरण आपण लिहितोय. कोणतं उदाहरण आहे त्याचं? ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, हे त्याचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर पुढचा अलंकार आहे त्याच्यामध्ये मेटाफर. मेटाफर म्हणजे रूपक अलंकार. आणि रूपक अलंकाराचं उदाहरण आहे आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. आणि त्याच्यानंतर या कवितेमध्ये आणखीन एक अलंकार आहे इन्व्हर्जन म्हणजे व्युत्क्रम अलंकार. आणि त्याचं उदाहरण आहे डिसिजन्स आय मस्ट मेक. विद्यार्थी मित्रांनो, कवितेमध्ये एकापेक्षा जास्त अलंकार असतील तर त्या कवितेतील कोणत्याही एका अलंकाराचं नाव लिहायचं आणि त्याचं उदाहरण, त्याची एक ओळ आपल्या कवितेत दिलेल्या कवितेतून या ठिकाणी उदाहरणादाखल लिहायची असते. याच्यानंतर पुढचा भाग असतो तो शेवटचा भाग, पाचवा मुद्दा, थीम किंवा सेंट्रल आयडिया. या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे किंवा या कवितेची शिकवण काय आहे ते या भागामध्ये आपल्याला लिहावं लागतं. आणि त्या कवितेची शिकवण, कवितेचं थीम, सेंट्रल आयडिया आपल्याला या ठिकाणी पुढील प्रमाणे देता येईल. बघा, या ठिकाणी एव्हरी वन हॅज टू पास व्हेरियस स्टेजेस इन लाईफ अँड अमंग देम द इम्पॉर्टंट स्टेज इज द टीन एज. अ टीन एजर हॅज टू टेक इन हिज ओन डिसिजन्स. ही इज कन्फ्युज्ड इन मेकिंग द राईट डिसिजन बिकॉज अ रॉंग डिसिजन मे रुइन हिज होल लाईफ. सो ही प्रेज टू लॉर्ड ऑर गॉड टू शो हिम द राईट पाथ. अशा पद्धतीने आपण या कवितेची सेंट्रल आयडिया किंवा थीम लिहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, असं जर उत्तर लिहिलं तर आपल्याला परीक्षेमध्ये 5 पैकी 5 गुण मिळण्यासाठी काहीही अडचण येणार नाही. म्हणजे आपल्याला 5 पैकी 5 गुण मिळवून हा देणार हा प्रश्न आहे. आता याच्यानंतर आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील सर्वच्या सर्व कवितांचं ॲप्रिशिएशन ऑफ पोयम म्हणजे कवितेचे रसग्रहण पाहणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा टच करावं लागेल. म्हणजे तुम्हाला याच्यानंतर चॅनलवर अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल आणि तो व्हिडिओ आपल्याला पाहता येईल. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद. बाय.